एक कोटी रुपयांचं कर्ज देतो असं सांगून सांगली इथल्या व्यावसायिकाला फसवणाऱ्या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं ना आज त्यांना तेवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सांगली जिल्ह्यातील येळावी इथल्या विश्वासराव पाटील यांचा शेती आणि केमिकल ऑइलचा व्यवसाय आहे या व्यवसायासाठी त्यांना एक कोटी रुपयांच्या कर्जाची गरज होती पन्हाळा तालुक्यातील सातार्डे इथल्या शिवाजी शेळके संदीप लाड आणि राजू मिसाळ आणि शुक्रवार पेठेतील भीमराव लाड यांनी पाटील यांना खोटी नावं सांगून कर्ज मिळवून देतो असं सांगितलं पाटील यांच्याकडून या चौघांनी या कामासाठी चार मार्च रोजी वीस लाख रुपये घेतले या चौघांनी फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि पंधरा लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांना तेवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटक धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांच्यासह दिग्विजय चौगले अनिल पाटील दिगंबर पाटील शुभम संगपाळ सुनील सावंत जगदीश बामणीकर यांनीही कारवाई केली